नमस्कार, वैभवी टेलरिंग क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बोटनेकची सुंदर डिझाईन पाहणार आहोत। हा आपला पाठीमागचा भाग आहे, त्याच्यावरती मी गळ्याचा सेप देऊन घेणार आहे। दुसरा सेप मी 1 इंच वरती घेतलेला आहे। अस्तरचा हा आपण गळा कट करून घेऊया। आपण कॅनव्हास काढून घेणार आहोत। बंद घडीवरती मी हा गळा ठेवलेला आहे, त्याची मी मार्किंग करून घेत आहे। 1 ते 1.5 इंच आपण बाहेरून जास्त घ्यायचा आहे। आतमधला सेप देखील कापून घ्यायचा आहे आपल्याला। आपला हा मेन कपडा आणि अस्तर आहे। सरळ कपडा मी वरती ठेवलेला आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे। आता मी गळा शिवून घेत आहे। हा गळा पहिला पलटी करून घ्यायचा आहे, म्हणून मी हा सरळ कपड्यावरती ठेवलेला आहे। त्याच्यावरती आपण आता कॅनव्हास लावून घेणार आहोत। गळ्याच्या सेपवरती मी कॅनव्हास ठेवलेला आहे। मध्यापासून मी कॅनव्हास लावायला सुरुवात केलेली आहे। 5 इंचावरती शिलाई द्यायची आहे। आपण कॅनव्हास लावून घेतलेला आहे। आता आपण आतमध्ये राहिलेला कपडा कट करून घेऊया। कोण्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। आता आपण या आतमध्ये पलटी करून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेणार आहोत। या गळ्यावरती आपण आता दाब शिलाई देणार आहोत। जसा गळ्याचा सेप आहे तशीच बरोबर दाब शिलाई आली पाहिजे। बोटनेकचा हा एक सुंदर पॅटर्न आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पॅटर्न समजेल। आता आपण राहिलेल्या कपड्यावरती शिलाई मारून घेणार आहोत। खूप सोपा आणि सुंदर गळा आहे हा, कोणत्याही साडीला सूट होईल असा। आता आपण जास्तीचा राहिलेला कपडा कापून घेणार आहोत। आपला कपडा कट करून झालेला आहे। आपण याला पाइपिंग लावून घेणार आहोत। ही पाइपिंग कशी तयार करायची मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। मध्यापासून मी पाइपिंग लावायला सुरुवात करत आहे। गळ्याला पाइपिंग लावून झालेली आहे। साडीच्या कलरची पाइपिंग मी गळ्याला लावलेली आहे।
आता आपण याच्यावरती डायमंडची लेस बसवून घेणार आहोत. दोन डायमंडच्या मधून बरोबर शिलाई आली पाहिजे. शिलाई मारताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, बरोबर मधून शिलाई घ्यायची आहे. तुमच्याकडे डायमंडची लेस नसेल तर तुम्ही साधी लेसही वापरू शकता. बरोबर सेप प्रमाणे आपल्याला लेस वळवून घ्यायची आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता आपली लेस लावून पूर्ण होत आहे. आता आपण याच्यावरती गोंडे लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर पॅटर्न दिसत आहे हा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.